यादगार सोशल फाउंडेशन कडून एकादशी निमित्त केळी व फराळ वाटप अनोख्या उपक्रमात घडले हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन। येवला येथील सामाजिक संस्था यादगार सोशल फाउंडेशन येवला संलग्न युवा केंद्र नाशिक यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या विठ्ठलाचे कोटमगाव येथे भाविकांना व वारकऱ्यांना केळी व फराळ वाटप करण्यात आले। सालाबादाप्रमाणे यंदाही यादगार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व संस्थापक साकीरभाई शेख यांच्या संकल्पनेतून आषाढी एकादशी निमित्त विविध वस्तूंचे वाटप करण्यात येते। विशेष गोष्ट म्हणजे एकादशी असल्यामुळे बकरीद निमित्त कुर्बानी न देता हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याचे दर्शन घडून आले। आषाढी एकादशीचे निमित्ताने हे वाटप करण्यात येवल्यासाठी ही परंपरा असून यादगार सोशल फाउंडेशन हे कायम चालू ठेवे असा विश्वास साकीर शेख यांनी व्यक्त केला। यावेळी पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी स्वतः एकोप्याचे कौतुक करून केळी वाटपाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला। यावेळी आजीज भाई कंडक्टर, अजहर भाई शहा, दीपक पाटोदकर, मोबिन शेख, फैसल अन्सारी, सचिन सोनवणे, राहुल लोणारी, अब्जूर शेख, गोपनीय शाखेचे चंद्रकांत निर्मळ आदींची उपस्थिती होती। स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला। आज हिंदू बांधवाच्या वतीने आषाढी एकादशीचा मोठा सण साजरा केला जातो, तसेच मुस्लिम बांधवाकडून आज बकरीदचा सण देखील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे। दोन्ही सण हे एकाच दिवशी आल्याने काल मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्मीयांच्या भावनांचे आदर करत काल येवला शहरामध्ये पूर्णपणे कुर्बानी बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय स्तुत्य आणि स्वागतार्ह आहे। त्या अनुषंगाने आज आषाढी एकादशीच्या दिवशी येवला शहरामध्ये कुठेही मुस्लिम बांधवांकडून कुर्बानी दिली गेलेली नाही आहे। मी येवला शहर पोलिसांच्या वतीने मी सर्व मुस्लिम बांधवांचं स्वागत करतो, त्यांचे धन्यवाद मानतो। तसेच एक सामाजिक एकोप्याचा एक आणखी एक स्तुत्य प्रोग्राम मुस्लिम बांधवांच्या वतीने आज कोटमगावकडे जाणारा जो आषाढी एकादशीच्या निमित्ताने जो जत्रेचा कार्यक्रम आहे त्या रस्त्यावर त्यांनी जे काही सांप्रदायिक वारकरी आहेत दर्शनासाठी जाणारे त्यांच्यासाठी एक फलाहार चहापाणी यांचा त्यांनी एक स्टॉल लावून त्यांना फराळाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे। याच्यातून एक अतिशय चांगला संदेश दोन्ही धर्मियांसाठी एकोप्याचा संदेश सर्व समाजासाठी त्यांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे, त्याचं देखील मी मनापासून स्वागत करतो। सर्व मुस्लिम बांधवांना, सर्व हिंदू बांधवांना आषाढी एकादशीच्या आणि बकरी ईदच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी कोटमगाव येथे विठ्ठल दर्शन घेण्यासाठी जात आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम समुदायाच्या वतीने हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा राहावा हा दृष्टिकोन समोर ठेवून फलाहाराचा इथं कार्यक्रम सोशल फाउंडेशनच्या वतीने इथं केलेला आहे। आज आषाढी एकादशी आणि ईद बकरीद हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे आज आम्ही असं ठरवलं की कुर्बानी आज आमच्या या हिंदू बांधवांसाठी द्यायची आहे, कारण आज पंढरपूरला लाखोच्या संख्येने भाविक पांडुरंगाच्या चरणी लीन होत असतात आणि म्हणून कुर्बानीचा कार्यक्रम आम्ही पुढे ढकललेला आहे आणि आज फक्त आषाढी एकादशीच्या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आणि या सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही हा फलाहार देण्याचा कार्यक्रम आज करीत आहोत। धन्यवाद। आज या ठिकाणी यादगार सोशल फाउंडेशन संलग्न नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आम्ही विठ्ठलाच्या चरणी जे नतमस्तक होण्यासाठी जे भाविक येत आहेत त्यांच्यासाठी इथं फराळाचं आयोजन केलेलं आहे। यादगार सोशल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवला गेला आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम अगदी ईदची धावपळ असताना सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने शाकीरबाई यांच्या माध्यमातून हा उपक्रम झालेला आहे। लोकांचा ईदचा सण असतो परंतु या ठिकाणी सेवेचा सण म्हणून आम्ही या ठिकाणी आजची आषाढी एकादशी साजरी करत आहोत। सर्वांना आषाढी एकादशी